आर्ट ट्रिस्ट करण्याची मागणी चित्रकार ऋतिज चव्हाण यांच्याकडून केली जात आहे. दिनांक 1 डिसेंबर 2021 महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये सौंदर्य फुलण्यासाठी आर्ट ट्रिस्ट करावी अशी मागणी चित्रकार ऋतिज चव्हाण हे करत आहेत. त्यामुळे चित्र लोकांपर्यंत पोहोचतील आणि तिथे कलेला नवीन दिशा मिळेल. प्रदर्शनाच्या स्वरूपातही आर्ट ट्रिस्ट व्हावी असे सर्वांना वाटत आहे, जेणेकरून येणारे जाणारे रसिक वर्ग तसेच कलाप्रेमींसाठीही एक पर्वणी असेल असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. अशा आर्ट ट्रिस्ट साठी लवकरच नियोजन देणार आहेत असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले. चित्रकला, कला साहित्य, कपड्यांवरील कला, शोभेच्या वस्तू या सर्व मांडता येतील अशी सोय करावी अशी अपेक्षा आहे. यावर शासनाने विचार करावा व योग्य ते निर्णय घ्यावा अशी सर्वांची इच्छा आहे. ऋतिज चव्हाण. नमस्कार, माझं नाव ऋतिज चव्हाण आहे. मी एक चित्रकार आहे. तर महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये एक आर्ट स्ट्रीट असे कन्सेप्ट राबवावी अशी माझी सरकारला नम्र विनंती आहे. याच्यामध्ये कलागुणांना वाव मिळेल आणि कलाकारांना त्यांचे रोजगारीही वाढेल. करोनामुळे 2 वर्ष कलाकारांना खूप आपदा झाल्या होत्या, पण त्यातून उभारण्यासाठी आर्ट स्ट्रीट हे उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे रसिक वर्गासाठी आणि कलाप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरेल. त्यामुळे माझी शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी प्रत्येक शहरामध्ये आर्ट स्ट्रीट हे उपलब्ध करून द्यावे, ज्यामुळे कलागुणांना वाव मिळेल. कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.